स्टैंड बाय करें। कधीतरी वाचनात आलं होतं की माणसाने आपल्या आयुष्यात जगाला परिक्रमा करावा वाचनात आलं होतं, प्रवचनामध्ये आलं होतं। मग पुढच्या काही काळात जमलं नाही, मग एक दोन वेळा वाटलं की बसलो करू परिक्रमा करून बघू, पण ते करता करता विचार केला की नाही डायरेक्ट चालतं जावं। आणि या वर्षीच्या फेब्रुवारी 23 तारखेला मी परिक्रमा सुरू केली। आता माझ्या बहिणीने सांगितलं त्याप्रमाणे मला अनुभूती किंवा अनुभव वगैरे कसे नाही आले। माझा फक्त चालणं जास्त झाला तर जवळजवळ दिवसाला 32-33 किलोमीटर माझं चालणं होतं, कधी कधी 40-45 कधी 50 किलोमीटर सुद्धा चालणं झालं। पहिल्या दिवशी मी परिक्रमा सुरू केली आणि पहिल्या दिवशी मला असा अनुभव आला, एका म्हणजे मी रस्ता परिक्रमेचा रस्ता जायचा विचार होता, त्याने मला चुकीचा रस्ता आणि मी चुकीचा आहे म्हणता येणार नाही कारण मी नर्मदा मैयाच्या तीरावरूनच जात, पण मध्ये नंतर कोणीतरी भेटल्या त्याने तुम्ही वरच्या बाजूला चला म्हणजे रानातल्या बाजूला आणि मी रानातल्या बाजूने जाता जाता तिकडे काय आहे की नर्मदे मैयाचे जे नहर नहर कालवे आता ते कालवे, कारण तुम्ही परिक्रमा करत असताना नर्मदा मैयाला पार करण केलं की तुमची परिक्रमा कंटिन्यू झाली। ते आता ते कालवे पार करावे की नाही असं विचार करत करत बराच वेळ चालू झाला आहे आणि नंतर शेवटी कंटाळून होते मी नर्मदे हर आणि नर्मदे मैयाला मी हात मारला। तर हात माझ्यावर एक साधारण एक 2-3 मिनिटांना समोर म्हणजे इकडे माणूस कोणी नसतो मला शक्यता नाही अशा जागेतून एक व्यक्ती आले आणि ते मला म्हणाले हे नर्मदा मैयाचे नहर आहे तुम्ही ते पार करू शकता आणि आता तो उशीर झाला तेव्हा मी सकाळी दोन वाजता सुरू केलं होतं कारण सकाळी 10 वाजता 10:30 वाजता आणि तो घेतला तर तोपर्यंत मला वाटलं 2 वाजले एवढ्या वेळ मी चालत होतो किंवा म्हणजे त्या दरम्यानमध्ये काय झालं की आमचे आम्ही दंड घेतले बरोबर तो दंड कुठेतरी मी विसरलो आमचं विसरतो पुढे गेलो साधारणतः 2 किलोमीटर गेलो नंतर लक्षात आलं बरं वाटेत जात असताना ते दंडाचे आकाराचे बांबूचे हे दिसत होते पण माझ्या लक्षात आलं नाही, पण मध्ये अचानक लक्षात आलं अरे आता काहीतरी चुकतं आहे मी लक्षात आलं की दंड विसरलो आहे परत मी 2 किलोमीटर मागे होतो दंड घेऊन गेलो। अशा तऱ्हेनं पहिला दिवस म्हणजे त्याने मला सांगितलं की आता तुम्ही एक पुढे एक आश्रम आहे तिकडे हे आहे तिकडे चाला मग मला एक आश्रम भेटला तिकडे गेलो त्या आश्रमातल्या बाबाजीनी मला पाणी दिलं चहा दिला आणि म्हणाले की आता उपास झालेला आहे तुम्ही एक वरती आणखी एक आश्रम आहे मौनी बाबा आश्रम त्यांचा तिकडे त्यांनी व्यवस्थित एक मला एक दोन दिवस ठेवून घेतला असे मला पहिल्या एक काही 7-8 दिवसात 2-3 आश्रमामध्ये त्यांच्याच आश्रम यांनी मला ठेवून घेतले 1-2 दिवस थांबा नंतर साधारण 8-10 दिवस झाल्यानंतर म्हणजे बहिणी 23 तारखेला सुरू केली होती 3 मार्चला जवळजवळ 3 मार्चला असं दुपारी जात असताना एक दोघे जण मध्य प्रदेशमधून मला भेटले आणि ते पाटीदार आहेत ते गणेश पाटीदार आणि सुखलाल पाटीदार आणि ते मला त्या दिवशी भेटले ते शेवटपर्यंत माझ्याबरोबर नर्मदा परिक्रमा त्यांनी केली। आता अनुभव सांगायचा झाला तर चालत आता वजन पाठीवर आहे ते घेऊन तुम्ही चालायचं आमचं दिसावं बऱ्याच वेळा आम्ही सकाळी पहाटे 5-4 वाजता उठून 5 वाजता सुरू करायचं नर्मदा परिक्रमा चालणं दिवसालाच साधारणतः आम्ही 8-10 तास चालत होतो मध्ये विश्रांती घेऊन जर वगैरे असतात कधी कधी काय होत होतं की
जे पाठीवर बॅग होतं ते कधी कधी एकदम जड वाटायचं होतं, कधी कधी एकदम भरकं, म्हणजे आपल्या पाठीवर पाणी काहीच नाही असंही झालं. कधी कधी तुमच्या पाठीवर कोणीतरी हात फिरवत आहे हळूवारपणे किंवा पायावर अंगावरून हात फिरवत आहे असंही झालं. आता त्याला अनुभूती म्हणता येऊ शकते मला माहीत नाही. आणखी एक म्हणजे साधारण संध्याकाळी उशीर झाला होता, चालता चालता माझा उजव्या पायाला डाव्या पायाला अचानक दुखला. अचानक तसंच मी चालणं केलं, दुःख लागल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुढचे दोन दिवस तसंच पार केलं, तसंच त्या तऱ्हेने मी चाललो. तिसऱ्या दिवशी सकाळी चालत असताना अचानक पायातून असं काहीतरी एक वीज म्हणजे हाडातून वीज अशी जाणवत होती, काहीतरी असं एकटाच पाय दुखत होतं, इतक्याच पायातून असं गेलं पुन्हा झालं. त्याच्या पिक्चर मला पुन्हा केले सुरुवातीला जेव्हा मी सुरुवातीला जेव्हा म्हणजे 8-10 ते 15 दिवस जेव्हा चालणं सुरू केलं तेव्हा पायाला भेगा आल्या, प्रत्येक बोटाला 2-3 फोड झाले, तरी पण चालत होतं, दुखत होतं, पण ते सुद्धा हळूहळू बंद झालं. आणि बस एवढं आणखी अनुभूती वगैरे असं तर काही नाही. बाकीचे प्रश्नोत्तर कोणी विचारले तर त्यामध्ये येऊ शकतं. आता नर्मदा परिक्रमा नाही ठीक आहे.